नमस्कार शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा समोरील इमेजचं निरीक्षण केलं असता आपण बघू शकता की परतीचा प्रवास मान्सूनचा केवळ चार राज्यात काही अंशाने बाकी आहे समोरील इमेजचं निरीक्षण केलं असता आपल्या लक्षात येईल की सध्या अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात पावसासाठी अनुकूल अशी परिस्थिती आहे या इमेजमध्ये आपण बघू शकता की दोन डब्ल्यू डी जो आत्ताच उत्तर भारतातून पुढे सरकतो आहे तर दुसरा डब्ल्यू डी उत्तर भारतात परत सक्रिय होतो आहे म्हणजे दोन डब्ल्यू डी आपल्याला दिसत आहेत हे डब्ल्यू डी म्हणजे उत्तर भारतामध्ये पश्चिमेकडून येणारी जी काही पावसाची सिस्टम आहे किंवा वादळी परिस्थिती आहे तिला आपण पश्चिमी आवर्तन किंवा डब्ल्यू डी वेस्टर्न डिस्टर्बन्स असं म्हणतो समोरील मॉडेलमध्ये आपण बघू शकता की पावसाची परिस्थिती आज काय आहे आणि मान्सूनची स्थिती काय आहे केवळ चार राज्यात आता मान्सून शिल्लक आहे वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे उत्तर भारतात पाऊस पडतो आहे पाठीमागे एक वेस्टर्न डिस्टर्बन्स म्हणजे डब्ल्यू डी सक्रिय होतो आहे त्यामुळे जम्मू काश्मीर उत्तराखंड पंजाब हरियाणा दिल्लीपर्यंत पावसाचा प्रभाव वाढतो आहे समोरील इमेजचं निरीक्षण केलं असता आपल्या लक्षात येईल की एक हलका कमीदाब बंगालच्या उपसागरात तयार झाला आहे आणि त्याच्या प्रभावाने दक्षिण भारतामध्ये पाऊस पडतो आहे शिवाय हा कमीदाब जो आपण बघतोय तो सत्तावीस तारखेला तीव्र होण्याची शक्यता आहे थोडा दक्षिणेला असल्यामुळे त्याचा प्रभाव फारसा महाराष्ट्रावर पडत नसला तरी महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती निर्माण होण्यास तो कारणीभूत ठरणार आहे आपण समोरील इमेजमध्ये बघू शकता एकोणतीस तारखेला हा कमीदाब श्रीलंकेच्या जवळ असताना तीव्र होतो आहे आणि त्या दरम्यान पावसाची परिस्थिती एकोणतीस तीस तारखेपासून मोठ्या प्रमाणात वाढताना आपल्याला दिसते आहे तर एकतीस तारखेला आपण बघू शकता की म्यानमारच्या दरम्यान एक नवीन कमीदाब तयार होतो आणि या कमीदाबामुळे बंगालच्या उपसागरातील हा नवीन कमीदाब आणि अरबी समुद्रातील पुढे सरकलेला कमी दाब या दोघांमध्ये एक ट्रफ लाईन तयार होते आणि ह्या ट्रफ लाईनमध्ये दक्षिण भारतात आणि महाराष्ट्रात पाऊस पुन्हा पडण्यास सुरुवात होते साधारण आज दुपारपासूनच महाराष्ट्रामध्ये काही विभागात थोडी ढगाळ परिस्थिती निर्माण होईल पर्यायाने थंडीचं प्रमाण कमी होईल आजपासून अठ्ठावीस तारखेलाही आपल्याला आज सध्या केवळ ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात दिसेल आणि ढगाळ परिस्थितीचं प्रमाण अठ्ठावीस तारखेला वाढताना दिसतंय एकोणतीस तारखेला महाराष्ट्रातील ढगाळ परिस्थिती ही अधिक वाढेल तीस तारखेला साधारण आपण दुपारी बघितलं तर आपल्या लक्षात येईल की आपल्याला सांगली जिल्ह्याच्या आणि पूर्वेला सोलापूरच्या दक्षिणेला काही ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे आपण बघू शकता की एकतीस तारखेलासुद्धा आपल्याला पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि दक्षिण कोकणामध्ये मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडणारे एखाद दुसऱ्या ठिकाणी या दरम्यान गारपीट पण होणार आहे आपण या इमेजमध्ये बारकाईने बघू शकता की रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि सांगली या जिल्ह्यामध्ये अत्यंत चांगल्या अशा प्रकारचं मेघगर्जनेसह जोरदार पावसाचं वातावरण तयार होतं याचा प्रभाव जवळपास रायगड पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा पडणार आहे पंढरपूर जत सांगली विटा कराड कोल्हापूर सातारा चिपळूण रत्नागिरी राजापूर या सर्व विभागात पावसाचा प्रभाव आपल्याला एकतीस तारखेलाच पडताना दिसतो आहे समोरील इमेजमध्ये आपण बघू शकता की बीड जिल्ह्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपल्याला एक तारखेला मेघगर्जेनेसह जोरदार मुसळधार पाऊस होताना दिसतो आहे अतिशय अनुकूल अशा प्रकारचं वातावरण महाराष्ट्रात तयार होतं आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बघू शकता चंद्रपूर अकोला जळगाव नाशिक औरंगाबाद जालना वाशिम हिंगोली बुलढाणा अहमदनगर बीड पुणे आणि नाशिक जिल्ह्यामध्ये मात्र पावसाचा जोर राहण्याची शक्यता अधिक आहे आपण बघू शकता की आपल्याला यामध्ये नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा दक्षिणी भागात पावसाचा प्रभाव जादा राहणारे आहे जळगावमध्ये दक्षिणी भागात पावसाचा जोर राहणार आहे साधारण आपण ही दोन तारखेची इमेज बघतो आहोत आपण बघू शकता की आज अच्चा इमेज इमेजनुसार अहमदनगर बीड औरंगाबाद बाद जालना हिंगोली नांदेड परभणी या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचं वातावरण आपल्याला पहाटे तीन तारखेला होताना दिसतं आहे आपल्याला तीन तारखेला दिवसभर पाऊस महाराष्ट्रात पडताना दिसतो आहे या पावसाचा प्रभाव नागपूर भंडारा गोंदिया वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये कमी आहे काही प्रमाणामध्ये चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यात पावसाचा प्रभाव चार तारखेला होताना निर्माण दिसतो आहे नांदेड परभणी वाशिम हिंगोली जालना बीड आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये मात्र दोन ते तीन दिवस पाऊस पडणार आहे हा पाऊस गेल्यानंतर शेतकऱ्यांनी हरभऱ्याची पेरणी करावी किंवा पेरणीची घाई आता सध्या करू नये या पावसाचं वातावरण गेल्यानंतर जेव्हा थंडी सुरू होईल तेव्हा पेरणीसाठी अनुकूल अशी परिस्थिती निर्माण होणार आहे आणि तेव्हा शेतकऱ्यांनी पेरणी करणं अनुकूल राहील आपण बघू शकता चार तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाचं वातावरण आहे आणि हा पाऊस जवळपास सहा ते सात तारखेपर्यंत सक्रिय राहण्याची शक्यता आहे धन्यवाद जैन जय महाराष्ट्र जय भराचे